श्रावण मासानिमित्त निघणारी 68 लिंग पदयात्रा यंदा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय 68 लिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजननं घेतलाय. 1975 साली कैलासवासी उमाकांत सावळगी, कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भूशेट्टी यांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांचं दर्शन घेण्याचं पुण्य पदरी पडावं म्हणून ही पदयात्रा सुरू केली. ती गेल्या 45 वर्षांपासून अखंडपणे आस्थागायत सुरू आहे. सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली 68 लिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजनच्या वतीनं या पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं. श्रावणातील तिसऱ्या रविवारी प्रातःकाळी एकदा हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात अभिषेक करून दर्शन घेण्यात येतं. यामध्ये सोलापूर शहराबरोबरच मुंबई, पुणे, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ येथील जवळपास 300 भाविकांचा समावेश असतो. विशेष करून या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय असतो. प्रतिवर्षी बाळीवेस इथं दीपकभाऊ निकाळजे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्या वतीनं सहभागी भाविकांना फराळ आणि चहा देण्यात येतो. परंतु यंदा कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे, त्यामुळं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि अन्य सर्वच मंदिरं सध्या बंद आहेत. यात्रा, उत्सव आणि पदयात्रा यावर शासनानं बंधनं घातली आहेत, त्यामुळं ही पदयात्रा रद्द करावी लागत असल्याचं वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सांगितलं. घरी राहूनच यंदा सर्व सद्भक्तांनी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि त्यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांची आराधना करावी, तसंच कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं. या पदयात्रेमध्ये सोलापूर शहराबरोबरच पुणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यातील आजूबाजूचे तालुके येथील सुमारे 300 ते 350 भाविक भक्तगण सहभागी होतात. तिसऱ्या रविवारी सकाळी 7 वाजता श्री सिद्धरामेश्वर महाराजांची आरती करून त्या पदयात्रेला सुरुवात होते. ही पदयात्रा संपूर्ण 68 लिंग करत त्यांना लिंगांना अभिषेक करून सगळं दर्शन करून आपण ती पदयात्रा काढत असतो. त्यामध्ये सिद्धरामेश्वरांची मूर्ती असलेली एक रथ त्यामध्ये असतो आणि या पदयात्रेमध्ये दीपकभाऊ निकाळजे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी चहा व फराळाची सोय करतात. दुसऱ्या पिढीतले श्री बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली आणि 68 लिंग भक्तमंडळाचे अध्यक्ष श्री शिवानंद सावळगी आणि वीरशैव विजन संयुक्तपणे आम्ही ही पदयात्रा काढत असतो.